सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचे नेते माजी आमदार माननीय श्री संजय बाबा घाटगे यांना 64व्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक धनराज घाटगे अध्यक्ष कागल तालुका संजय गांधी निराधार अपंग योजना. आकाराम बचाटे शिवराज भरंकर सुरेश बोरपडे जे एन पाटील रघुनाथ पाटील प्राचार्य रमेश लोहार सर. माननीय आमदार संजय बाबा घाटगे सकाळी 9 ते 1 पर्यंत गडहिंग्लज येथे तर सायंकाळी 5 ते 8 पर्यंत कागल गैबी चौक येथे शुभेच्छा स्वीकारण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. क्षारपण मुक्त जमिनीसाठी सेंद्रिय कर्ब वाढवणे गरजेचे, प्राध्यापक डॉक्टर कडलगा. श्रीदत्त साखर कारखान्यात क्षारपण जमीन मुक्तीसाठी मार्गदर्शन मेळावा संपन्न. शेतीचे आरोग्य सुधारण्यासाठी जमिनीत सेंद्रिय कर्ब वाढवण्याची गरज आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मुद्राशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर ए डी कडलगा यांनी शिरोळ येथील दत्त साखर कारखान्याच्या वतीने आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात केले. श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कारखान्याच्या कार्यस्थळावर क्षारपण जमीन सुधारणा संदर्भात शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्राध्यापक डॉक्टर कडलगा म्हणाले, तो शेतीच्या आरोग्य सुधारण्याची गरज आहे. शिरोळ तालुक्यात क्षारपण जमिनीचे प्रमाण वाढले आहे. जमीन क्षारमुक्त करण्यासाठी विविध उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. श्रीदत्त साखर कारखान्याच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या क्षारपण मुक्त जमीन अभियान कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार प्राध्यापक डॉक्टर कडलगा यांनी काढले. यावेळी सेंद्रिय शेती संदर्भात डॉक्टर ए जी दुर्गाडे बोलताना म्हणाले की कारखान्या
करण्याचे गणपतराव पाटील म्हणाले की शिरोळ तालुक्यात शारपड जमीन मोठ्या प्रमाणात आहे. यात क्षारयुक्त जमिनींचा जनजीवनावर विपरीत परिणाम होत आहे, त्यामुळे तालुक्यात कॅन्सरचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढीस लागले आहेत. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करणे काळाची गरज बनली आहे. दत्त कारखान्याच्या माध्यमातून क्षारपणमुक्त जमीन करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. प्रगत शेतकरी एम आर चौगले यांनी नैसर्गिक शेती संदर्भात मार्गदर्शन केले. समारंभाचे प्रमुख पाहुणे गडहिंग्लज विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे बोलताना म्हणाले की औषध वेगळी, खत वेगळी, कीटकनाशक घरामध्ये जे खायचं आहे एक 10 गुंठ 20 गुंठ त्याच्यामध्ये ते 100% गाईचं शेणच घालणार. तिथं ते काय विचार करणार नाहीत की मी बाबा हे पेस्टिसाईड वापरेल, केमिकल वापरेल वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे हा विचार करण्याची वेळ आता आलेली आहे. क्षारपड जमिनी कशामुळं झाल्या, पाण्याचा अतिवापर, एकच एक प्रकारचं पीक सतत 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 घेत जाणं. तुम्हीच आठवा की मागच्या जवळपास मला वाटतं 30-35 वर्षापासून वीर ऊस हे एकमेव पीक असेल सॅखॅरम ऑफिसिनेलम, ह्याच्याशिवाय काय कोणी बघितलंच नसेल. होतं काय, एकाच प्रकारचं पीक ज्या वेळेला तुम्ही जमिनीमध्ये घेता त्यावेळेला ऊसाला लागणारी अन्नद्रव्य ही एकाच प्रकारची असतात. करून ते आपल्या देशी गाईचं दूध पिऊन ते पोरं नंतर काहीतरी मजबूत अंगाने होतील, नाहीतर मग पुढं ते पण नंतर 20-25 मध्येच बास मानणार. आता भरपूर झालं, तिथंच ते त्यांची गाडी डाऊन चालू होणार. हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. प्रचंड आवाहनं शेती पुढं वाढलेली आहेत, प्रगती केलेली आहे आपण, परंतु त्याच्यासोबतच जी काही आवाहनं आहेत तीसुद्धा अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहेत. मला आदरणीय गणपतराव पाटील साहेबांचं फार कौतुक वाटतं आहे की फार शोधक वृत्तीनं ते आज या क्षारपड जमिनीमधल्या ज्या काही अडीअडचणी आहेत या अडीअडचणीवर संशोधन करत आहेत, शेतकऱ्यांना त्याची माहिती देत आहेत आणि तुम्हाला एक डोळसपणा आणून देत आहेत. इतर तुम्ही कुठं गेला तर असा कार्यक्रम पाहायला मिळणार नाही. मगाशी आमच्या सरांनीच ते मगाशी तुम्हाला सांगितलं. सरांचं मी हार्दिक अभिनंदन करतो गणपतराव पाटील सरांचं की त्यांनी तुम्हाला इथं इतक्या मोठ्या संख्येनं बोलावलं. आमचे आदरणीय गुरुवर्य कडलक सर या ठिकाणी हजर राहिले, त्यांनी फार उत्कृष्ट पद्धतीनं शेतीबद्दल मार्गदर्शन केलं. दुर्गाडे साहेबांनी चांगलं मार्गदर्शन केलं, मलाही इथं आपण बोलवलं, 4 शब्द बोलण्याची संधी दिली. आणि ही जी काय परिस्थिती आहे शेतीसमोरची आपली, आत्ता होऊ घातलेली, आत्ता वाढलेली, ही बदलण्यासाठी आपल्याला निश्चितपणे ह्या गाई आणि बैलांची, म्हैस ह्या सगळ्या पशुधनाची नाळ शेतीला परत एकदा जोडायला लागेल. व्यापारीकरणाच्या दृष्टिकोनातून आपण ट्रॅक्टरला घेतलं, ट्रॅक्टर काय आपल्याला कुठलं शेण पाठीमागं टाकत नाही पुढं चालल्यानंतर, आणि त्याने होणारं प्रदूषणही आहे, त्यामुळे त्याचा वापर किती करायचा ह्याचाही आपण विचार केला पाहिजे. आणि या पशुधनाची कास आपण धरून आपल्या शेतीला सेंद्रिय कर्ब उपलब्ध करून देण्यासाठी मदत केली पाहिजे. असं म्हटलं जातं संशोधनांती की हे जे काही गाईबैलांचं शेण मलमूत्र आहे हे जमिनीमध्ये पडल्यानंतर विरजनासारखं काम करतं. मगाशी जो काही सरांनी कन्सेप्ट सांगितला सॉईल बायोटा, म्हणजे बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉईल, ज्या वेळेला तुम्ही आतोनात केमिकल्सचा वापर करता, तणनाशकांचा वापर करता, खतांचा प्रचंड प्रमाणात वापर करता, त्यावेळी हा जो सॉईल बायोटा आहे, जमिनीतली जी काही जैवविविधता आहे, लाखो प्रकारचे जीवाणू, त्यानंतर वेगवेगळे ॲक्टोनोमायसिट्स असतील, वेगवेगळे बॅक्टेरियाज असतील, सिम्बायोटिक असिम्बायोटिक, हे सगळ्या बॅक्टेरियांचा ऱ्हास होत असतो. जमिनीमध्ये ज्यावेळी आपण वेगवेगळे केमिकल्स टाकतो त्यावेळेला फक्त ते काय दूषित व्हायरसेसला कीटाणूंना मारतं असं नाही, त्याच्यासोबत जे काही चांगले जीवजंतू असतात जमिनीतले त्या सगळ्यांचा सुद्धा मृत्यू ओढवून जातो. त्यांचे प्लॉट्स सेंद्रिय पद्धतीनं ते करतायत, ते काय नुसतं भाषणबाजी करत नाहीत. आणि तुम्हाला मी हेही सांगतो बरं का,
की मी भाषणबाजी करत नाही, माझ्या घरी माझी स्वतःची देशी गाई पाळलेली आहे आणि मी स्वतः तिची धार काढतो, तिला खायला घालतो आणि तिचं जे काय शेण गोमूत्र वगैरे आहे मी नाशिकला माझ्या बंगल्यामध्ये चांगला बगीचा तयार केलेला आणि तिथं आमच्या सगळ्या ज्या काही भाजीपाला व्हायचा त्या भाजीपाल्याला आम्ही ते सगळं वापरायचो आणि निश्चित चांगला भाजीपाला आम्हाला त्यावेळी खायला मिळाला. तुम्ही अशाच पद्धतीनं बोले तैसा चाले त्यांची वंदावी पावले. आदरणीय पाटील साहेबांना मी वंदन करतो, त्यांचे पिता श्री सारे पाटील साहेब त्यांचीही व्याख्यानं मी अशी तडफदार व्याख्यानं मी आमच्या कॉलेजमध्ये पुण्याला ऐकलेली होती, दोन व्याख्यानं, त्यांनाही मी माझं वंदन करतो. दत्तगुरूंना माझं वंदन करतो. अत्यंत शांत चित्ताने तुम्ही इथं हे माझं भाषण ऐकून घेतलं. चांगल्या गोष्टी सोबत ठेवा. एखादा चुकीचा शब्द गेला असेल, लागला असेल तुम्हाला काय, तिथल्या तिथं सोडून द्या. तुमच्या सगळ्या या कार्यक्रमांना, जमिनीला, सुधारणाला मी माझ्या हार्दिक शुभेच्छा देतो. शिरोळ तालुक्यातील शारपड जमिनी संदर्भात राबवण्यात आलेल्या या अभियानात तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. मानकर न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळेसह चंद्रकांत भाट.